महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। बोदवड जळगाव लोणवाडी येथे येवती प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत लसीकरण करण्यात आले। कोविड लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गेले 8 दिवसात तब्बल 341 ज्येष्ठ नागरिकांनी मोफत कोरोना लस घेतलेली आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अजय सपकाळ, परदेशी रूपाली महाजन, गटप्रवर्तक आशा वर्कर परदेशी आणि रश्मी वानरे CHO, DP कडब, ANM तायडे आरोग्य, ANM उपकेंद्र जामठी यांनी माहिती दिलेली आहे। आठवड्यातील बोदवड तालुक्यातील गावांमध्ये लसीकरण होत आहे। 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लोणवाडी गावाकरता आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरणासाठी स्वतंत्र सुविधा दिल्याबद्दल अनेक जणांनी प्रतिसाद दिला। प्रत्येक लाभार्थ्यांनी 2 डोस घ्यायचे आहेत। प्रत्येक नागरिकाला लस मिळणार असून घाई गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे। लस पूर्णतः सुरक्षित आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपली लसीकरणाची वेळ असेल तेव्हा प्रत्येकाने कोरोनापासून सुरक्षा देणारे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन रश्मी वानरे यांनी केलेले आहे। सरपंच सौ सिलाबाई सुरेश पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी नागरिक यांचे आभार मानले। नमस्कार, मी डॉक्टर रश्मी वानरे, CHO उपकेंद्र जामठी। आज दिनांक 6/10/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येवती अंतर्गत लोणवाडी या गावात तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज चौधरी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय सपकाळ सर व डॉक्टर श्रीनाथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणवाडी या गावात लसीकरण आले आहे। आम्ही सर हाताच्या वतीने नागरिकांना असे करतो की त्यांनी आपल्या 100% लसीकरण करून घ्यावे। या नाकामी प्राथमिक आरोग्याचे आरोग्यसहाय्यक तायडे तसेच उपकेंद्राच्या सेविका DP कळम तसेच गटप्रवर्तक रूपाली महाजन, मदतनीस सीमा परदेश आशाताई ताईबाई यांनी परिश्रम घेतले। तसेच या सर्व लसीकरणासाठी लोणवाडी येथील ग्रामपंचायतचे सरपंच शीलाबाई सुरेश पाटील तसेच प्रफुल्ल पाटील आणि ग्रामपंचायतच्या संपूर्ण टीमने सहकार्य केले। धन्यवाद। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी बोदवड जळगाव जिल्हा प्रतिनिधी ईश्वर वाणी।